माझ्याजवळ यादी आहे, आता मी काही वाचत नाही, मी काही मूडमध्ये नाही. माझ्याजवळ यादी आहे, पूर्ण यादी मी केलेली आहे की भाजपच्या पुणे जिल्ह्यामधल्या किती लोकांनी मागच्या 4 वर्षामध्ये अशांतता पसरवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. नाही आता तो वेळ आहे, मी तुम्हाला सांगतो, पण हे चुकीचं आहे. भाजप सारख्या राजकीय पक्षाचं गुंडागर्दीकरण झालेलं आहे आणि गुंडागिरीशिवाय हिंसेशिवाय हा पक्ष वाढू शकलेला नाही हे आम्ही आधीपासून सांगतोय. ज्यांचे केवळ 2 खासदार होते त्यांनी पुढच्या काही वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ती हिंसेच्याच आधारावर केलेली आहे. हिंसा हा यांचा मूलभूत गुणधर्म आहे आणि निर्भय बनवी चळवळ याच्यासाठी आहे की नागरिकांनी नागरिक म्हणून विचार करणं शिकलं पाहिजे. आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे की मोदी शाह यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, खरंच घेणं देणं नाही. मोदी शाह या प्रवृत्ती विरुद्ध, ही आज गाडी फोडणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आमचं आंदोलन, जी दहशत या 10 मिनिटांमध्ये आम्ही अनुभवली, 20 मिनिटांमध्ये की डेक्कनच्या तिथे पहिले त्यांनी गाडी अडवली, आमच्या सगळ्या गाडीवर हमला केला, गाडीवर चढले लोक, अंडे फेकले, शाई फेकली आणि त्याच्यानंतर पुढच्या ठिकाणी पुन्हा अडवून त्यांनी काचा फोडल्या गाडीच्या. आम्हाला जीवे मारण्याचा हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे, माझं पोलिसांना आव्हान आहे की आता तुम्ही गुन्हा नोंदवून दाखवा, गुन्हा नोंदवून दाखवा भाजपच्या भाडोकी गुंडांवर, नाहीतर मान्य करा की पोलीस सुद्धा भाजपचे आहे. माझा आक्षेप आहे डेक्कन पोलीस चौकीच्या पीआयवर, माझा आक्षेप आहे चतुर्शृंगी पोलीसच्या पीआय पांढरेवर की जे भाजपची भूमिका घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले. लोकशाही ज्या पद्धतीने रसाकळाला घालवण्याचा प्रयत्न लोक करत आहेत, काय म्हटलं होतं निखिल वागळे सरांनी त्यांच्या ट्विटमध्ये, मी ते काही सांगत नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला, आम्ही केस चालू होती, आम्ही आजच त्यांचा अँटीसिपेटेड बेंच अप्लिकेशन दाखल केलेलं आहे. मला माहिती आहे अनेक न्यायाधीश सुद्धा आज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिल्लाबाईचं नाव केवळ FIR मध्ये पाहिल्याबरोबर घाबरतात आणि समोरच्या माणसाला न्याय देत नाही, माहिती आहे आम्हाला. तरी पण आम्ही न्यायालयात जाणार, कारण न्यायालय आमचं सगळ्यांचं, नागरिकांचं. भारतीय संविधान यांना जर गंमत वाटत असेल, भारतीय संविधान यांना गंमत वाटत असेल, डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली यांना जोक वाटत असेल, तर 2024 इलेक्शन मध्ये आता यांना दाखवून द्या. आम्ही हे पण सांगतोय की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा हिंसक वाटते, आम्हाला नको आहे. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा अत्यंत वाईट आहे जी नरेंद्र मोदींनी केली होती. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा करताना त्यांचा उद्देशच आहे की विरोधी पक्ष मुक्त संसद यांना पाहिजे, विरोधी आवाज यांना नको आहे. आमचं म्हणणं आहे की इथे राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल असलं पाहिजे, शिवसेना पक्ष ओरिजिनल असलं पाहिजे, इथे काँग्रेस सुद्धा असलं पाहिजे, इथे भाजप सुद्धा असला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी पण मांडू, प्रत्येक राजकीय पक्षाला भारतीय संविधानामध्ये स्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपलं राजकीय मत स्वातंत्र्य आहे, पक्ष काढण्याचं स्वातंत्र्य, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग लोकशाहीचा आवाज तुम्ही काय दाबता हा प्रश्न आहे. ज्या 20 मिनिटांमध्ये आम्ही जी मरणाची दहशत अनुभवलेली आहे, आज आम्ही इथं पुण्यात राहतो विश्वमरण, मी आमच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांनी जग जाहीर पद्धतीने रस्त्यावर पाहिलेलं आहे. अजूनही बाहेर लोक घोषणा देत आहेत कशासाठी, कोणी तुम्हाला भडकवलेलं आहे? दिशाभूल झालेले सगळे बाहेरचे लोक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही माफ करत आहे. माझं स्पष्ट मत आहे की निखिल वागळे सरांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्यांना ते मांडण्याचा हक्क आहे. प्रश्न इथे निखिल वागळे सरांच्या ट्विटचा नव्हता. हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केलेला आहे? ललित कला केंद्र इथे जे कला जोपासण्याचं काम चालतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काम चालते, FTII मध्ये जे चालते, तिथे तुम्ही का आडकाठी आणता? भारताने यापूर्वी मोठी सहिष्णुता अनुभवलेली आहे. जेव्हा अनेक नाटकं झाले, अनेक सिनेमे त्याच्या अशा विषयांवर झाले, मी स्वतः खेड्यात वाढलेलो आहे, रामलीला मी पाहिलेले आहे, हातावर केस असलेले, दाढी आणि मिशा केलेले असे पुरुष सीतेचा रोल करताना मी पाहिलेले आहे. याचा अर्थ तो पुरुष जो रोल करणार आहे त्यांनी जन्मभर सीतेसारखं राहायचं का? तो जर बाहेर येऊन त्या विंगेच्या बाहेर येऊन पडद्याच्या मागे आपल्या मित्रांशी गप्पा मारत असेल, टाळी देत असेल, कोणीतरी सीतेच्या गळ्यावर हात टाकत असेल, तर रामाचा अपमान झाला.
आणि रामायणामध्ये काम करणारा तो अरुण गोविला त्याच्या बिअर सकट मग फोटो आलेल्या बिअरच्या ग्लास सकट त्याला काय म्हणणार तुम्ही? तुझा भाव सतत करायचा, सतत हिंसा पसरवायची, सतत भीती निर्माण करायची. आज जो हमला आहे सर, तो भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. मी निखिल वाघे सरांना म्हटलं की सर तुम्ही एकटे पण जाऊ शकता आम्हाला माहिती आहे, पण थांबा आपण पोलिसांना सहकार्य करू. आम्ही जवळपास 4 तास त्यांनी माझ्या घरामध्ये आम्हाला डांबून ठेवलेलं. मोठे मोठे पोलीस अधिकारी आले खाली, जवळपास त्यांच्या 4-5 गाड्या आल्या. पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही या पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे चांगले लोक आहेत. त्यांचं सुद्धा मत त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुमचं बरोबर आहे सर, पण आमच्यावर दबाव आहे. चार तास आम्ही यांना सहकार्य केलं. मग त्यांनी शेवटी मला असं सांगितलं की निखिल वाघे सरांना आता घेऊनच जाऊ नका, आता जाऊ द्या, कार्यक्रम संपून टाका. का संपून टाका? आम्ही तुम्हाला जेव्हा नागरिक म्हणून सहकार्य करतो, कारण आमचा विश्वास आहे अजूनही की पोलीस व्यवस्थेमध्ये 70-75% लोक अजूनही माणूस आहेत, नागरिक आहेत, पक्ष निरपेक्ष. इथे सगळे काँग्रेसचे सुद्धा ज्येष्ठ लोक बसलेले आहेत, त्यांच्याशी बोला कधीतरी, भाजपच्या लोकांनी बोला कधीतरी त्यांच्याशी की लोकशाही त्यांनी कशी अनुभवलेली आहे, कशी बघितलेली आहे. काय सांगायचं आम्ही लोकांना, माझ्या पिढीच्या लोकांना? मला फार वाईट वाटते की ज्या पद्धतीने ललित कला केंद्रामध्ये मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल नव्हता, ज्यांना मारहाण केली त्यांनाच आरोपी करण्यात आला, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही, त्यांची हिंमत वाढली, दुसऱ्या दिवशी ते गेले ललित कला केंद्रावर. ही जी निळी शाई आमच्या याच्यावर फासली त्यांनी सगळ्या गाडीवर आमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला, ही शाई त्यांनी तिथे सुद्धा वापरली. ही शाई वापरणारे एकच आहेत, ते गुन्हेगार आहेत. त्यांनी ललित कला केंद्रावर शाई उधळली, त्यांनी तिथली मोडतोड केली, फर्निचरची तोडफोड केली, कारण यांना अभिव्यक्तीच मान्य नाही आणि म्हणून हा लढा जास्त गंभीर आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी खरं तर विचार केला पाहिजे की गुंडांची गरज का पडते. भाजपने विचार केला पाहिजे की एवढी मोठी सत्ता असूनही त्यांना